राज्य के उपमुख्यमंत्री और वित्त मंत्री अजित पवार के कुछ कंपनियों पर आयकर विभाग ने छापा मारा। वहीं उनके 3 बहनों के प्रतिष्ठानों पर भी आयकर विभाग ने कार्रवाई की। इस पर अजित पवार ने कहा कि वे हमेशा ही आयकर नियमित रूप से भरते हैं। यदि आयकर विभाग जांच पड़ताल करना चाहता है तो वे पूरा सहयोग करेंगे। आयकर विभाग द्वारा राज्य के उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार के कुछ कंपनियों पर छापामार कार्रवाई की गई। इस पर उन्होंने कहा कि वे खुद वित्त मंत्री हैं, इसलिए हिसाब किताब अच्छे से रखते हैं, आयकर नियमित भरते हैं। यदि आयकर विभाग को लग रहा है कि इसमें कुछ गड़बड़ी है तो वे जांच कर सकते हैं और जांच में पूरा सहयोग करने की बात उन्होंने कही। साथ ही कहा कि उनके 3 बहनों के प्रतिष्ठानों पर भी आयकर ने छापा मारा है, वो क्यों और किस लिए मारा इसकी जानकारी नहीं है। यदि उन्होंने अजित पवार के रिश्तेदार हैं इसलिए कार्रवाई की गई तो इस बात पर राज्य की जनता ने विचार करना चाहिए, ऐसी बात उन्होंने कही। टीना कुणावर छापेमारी करावी हा आयटीचा अधिकार आहे। जर आयटीला कुठे काही छापेमारी करत असताना काही शंका कुशंका आली तर ते छापेमारी करू शकतात। आपण बघतो अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या घटना घडतात। तशा प्रकारे माझ्याशी पण संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी त्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही दरवर्षी टॅक्स भरणारे, कारण मी स्वतः राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळं आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे। आणि त्याच्यामुळं माझ्या सगळ्या कंपन्या, माझ्या संबंधित असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या टॅक्स व्यवस्थितपणे वेळच्या वेळेला भरले जातात, त्याच्यामध्ये कुठलीही पण अडचण नाही। तरी मी म्हणून उपयोग नसतो त्याच्याबद्दलचा। जर काही आता ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का, काही इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील। पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे। मला एका गोष्टीचं दुःख आहे की ज्या माझ्या बहिणी ज्यांची 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी लग्न झाली आणि त्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा त्यांचा संसार करताय, त्याही 3 बहिणींच्यावर, एक माझ्या कोल्हापूरच्या बहिणीवर आणि 2 माझ्या पुण्यातल्या बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या। आता ह्याच्या पाठीमागचं कारण मात्र मला समजू शकलं नाही, कारण त्या आपलं आपलं जीवन अतिशय व्यवस्थितपणे जगतायत, त्यांच्या मुलांची मुलींची लग्न झालेली आहेत, त्यांना नातवंड देखील आहेत। आणि असं असताना त्यांचा तसं बघितलं तर अजित पवारचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकलेली असेल तर राज्यातल्या जनतेनी ह्या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे की कुठल्या स्तरावर जाऊन आज ह्या वेगवेगळ्या संस्थांचा